नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण कोजागिरी पौर्णिमेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर कोजागिरी पौर्णिमा म्हटलं म्हणजे मागचे दिवस आम्हाला आठवायचे. आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस भुलाबाईचा शेवटचा दिवस म्हणजे भुलाबाई विसर्जनाचा शेवटचा दिवस असायचा. त्या दिवशी रात्रभर जागरण चालायचं, भुलाबाईसाठी वेगवेगळे पदार्थ तयार करायचे. त्या दिवशी नटून थटून कोणी राधा व्हायचं तर कोणी कृष्ण व्हायचं, आणि त्या दिवशी रासलीला असायची. गाणे, भुलाबाईचे गाणे इत्यादी असे खेळ रंगायचे. तसेच दुसरीकडे ज्यांच्याकडे भुलाबाईचा कार्यक्रम नसायचा त्यांच्याकडे टेरेसवरती किंवा गच्चीवरती दूध आटवण्याचा कार्यक्रम असायचा. रात्रभर गाणे, डान्स इत्यादी खेळ रंगलेले असायचे. तर ही रात्र कधीच संपू नये असं वाटायचं, आणि हीच रात्र परत परत दर रात्री अशीच रात्र असावी असं देखील वाटायचं. तर ते दिवस आठवले की अजूनही वाटतं की मागचे ते दिवस परत यावेत. तर अशा वेळेस कोजागिरी पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र. तर ही रात्र सर्वांना सुख देणारी अशी रात्र असते. तर याच कोजागिरी पौर्णिमेला शुद्ध पौर्णिमा म्हणजेच अश्विन पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. तर अशा या शरदाच्या चांदण्यात आनंदात रमत खेळत जागरण करणारे जे लोक असतात त्यांच्यावर देव प्रसन्न होत असतात, त्यांच्यावर लक्ष्मीची कृपादृष्टी राहत असते. आणि असा समज आहे की या दिवशी जो कोणी जागरण करेल तर त्याच्यावरती माता लक्ष्मीची आणि इंद्रदेवाची कृपादृष्टी राहील. तर हा उत्सव आश्विन शुक्ल पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 करायचा असतो. या दिवशी इंद्र, लक्ष्मी आणि चंद्र कुबेर यांची वर्षातून एकदाच सेवा करण्याची ही एकमेव वेळ असते. पण शक्यतोवर आपण हा उत्सव बाहेर न साजरा करता आपल्या घरीच टेरेसवरती किंवा आपल्या बाहेरच अंगणातच हा साजरा करावा. आणि याच दिवशी दुधाचा नैवेद्य किंवा खिरीचा नैवेद्य द्यावा. तर या कोजागिरी पौर्णिमेची पूजाविधी कशी करावी किंवा याची पूजाविधीची मांडणी कशी करावी ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर मांडणी करताना, या पूजाविधीची मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर लाल कपडा आपण टाकायचा आहे, आणि लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानांवर सुपारी ठेवावी. तर या विड्याच्या जोड पानांवर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवून आपण तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा ठेवून आपण त्यात आंब्याची पानं ठेवायची आहेत. तर हे इंद्राचे प्रतीक म्हणून आपण आंब्याचे पानं ठेवायचे आहेत, किंवा आंब्याची डहाळी ठेवली तरी चालते. तर चंद्राचे प्रतीक म्हणून आपण चंदनाचा भरीव गोल करावा. जर आपल्याकडे चंदन नसेल तर आपण तांदळाचा भरीव गोल जरी केला तरी चालेल. तरी अशी ही मांडणी आपण रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवावी. तर रात्री 12 ते 12:30 या 30 मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे. ज्यांना कोणाला शक्य नसेल किंवा टेरेसवरती किंवा बाहेर जाणं शक्य नसेल तर त्यांनी फक्त 30 मिनिटं हे आपलं दुधाचं भांडं किंवा खिरीचं भांडं, आटवलेल्या दुधाचं भांडं किंवा खिरीचं भांडं 30 मिनिटं जरी तुम्ही चंद्राच्या किरणांमध्ये ठेवले तरी चालतील. किंवा जे टेरेसवरती दूध आटवत असतील तर त्यांनीसुद्धा हे केलं तरी चालेल. तर जेणेकरून चंद्रदेवता त्यांच्या किरणांच्या रूपाने त्यांच्या दुधामध्ये अमृत टाकत असतात, अमृताचा प्रसाद व अमृताचा वर्षाव करीत असतात. तर ही पूजा 12:30 पूजेचा पाठ समोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची
हळद कुंकू आणि पांढरी फुले अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करावी। आणि आपण ही पूजा करत असताना रात्री तुळशीचे पान तोडू नये, म्हणूनच तुळशी पत्र आपण दुपारीच तोडून ठेवावे। आणि दुधाच्या भांड्यात एक तुळशी पत्र टाकून आपण चंद्र देवतेला किंवा लक्ष्मी मातेला इंद्रदेवाला हा दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि प्रार्थना म्हणायची आहे। तर दुसऱ्या दिवशी ह्या सुपाऱ्या तुम्ही जपून ठेवून लक्ष्मी कुबेर अशी नावं लिहून जपून ठेवाव्या। या दोन सुपाऱ्यांना तुम्ही एक लक्ष्मी आणि एक कुबेर असं नावं लिहून आपल्या ज्या ठिकाणी तुम्ही पैसा अडका दागदागिने ठेवत असाल त्या ठिकाणी हे सुपाऱ्या तुम्ही जपून ठेवायच्या आहेत। या ठिकाणी जपून ठेवून आपल्यावरती लक्ष्मी मातेचा नेहमी वर्षा होत राहील। तर अशी ही लक्ष्मी माता अनेक प्रकारची आहे। वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, भावलक्ष्मी, वैभवलक्ष्मी अशी इत्यादी प्रकारची लक्ष्मी ही जागृत माणसालाच मिळते। म्हणजे जो माणूस जागे राहतो, कार्यतत्पर राहतो त्यालाच ही लक्ष्मी मिळत असते। पण जो आळशी, प्रमादी आणि झोपाळू माणूस असतो तर त्याला ही लक्ष्मी समोर जरी आली तरी त्याला दिसत नाही किंवा ओळखता येत नाही। तर ही देवी लक्ष्मी, महालक्ष्मी माता ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे आणि सगळ्यांचे हित करणारी आहे। तर तुम्हाला ही कोजागिरीची माहिती नक्कीच फायदेशीर ठरली असेल असं मी समजते। तर पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत। धन्यवाद।